नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर म्हणजेच कोल्हापूर विद्यापीठाकडून विद्यार्थी मित्रांनो जे हिवाळी परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेबाबत अपडेट आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काय अडथळा होता परीक्षेमध्ये, हिवाळी परीक्षेमध्ये जो काही आंदोलनाचा अडथळा होता तो आता दूर झालेला आहे. आणि त्या परीक्षेविषयी सर्व अपडेट, पेपर कधी होणार आहेत, फॉर्मॅट काय असणार आहे, डेट टाइम टेबल, याविषयी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून कोल्हापूर विद्यापीठाचे सर्व लेटेस्ट अपडेट, शिवाजी युनिव्हर्सिटीचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जसं की विद्यापीठाने आज जाहीर केलेलं आहे की परिपत्रकात स्पष्टपणे म्हणलेलं आहे की त्यात नोटीस दिली आहे की सर्व प्राचार्य, संचालक, अधिविभाग व प्रमुख संयोजक यांना कळवण्यात येते की महाराष्ट्र विद्यापीठीय महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती दिनांक 2/2/2023 पासून आंदोलनाचा निर्णय घेतल्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 हिवाळी सत्रातील पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दिनांक 2, 3 व 4 फेब्रुवारी 2023 रोजी स्थगित केलेल्या विविध परीक्षांचे आयोजन दिनांक 13 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आलेले आहे आणि संबंधित वेळापत्रके विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तर लक्षात घ्या, टाइम टेबल हा अवेलेबल करून दिले आहे आणि तुमचे जे एक्झाम पोस्टपॉन झालेले होते ते 13 फेब्रुवारीपासून चालू होणार आहेत, लक्षात घ्या. तर अशी हे अपडेट आहे परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून विद्यार्थी मित्रांनो. आणि सर्वांना ही माहिती तुमच्या मित्रांना शेअर करायची आहे, जर तुमचा कुठला जर मित्राला जर माहीत नसेल तर विद्यार्थी मित्रांनो, अजून जर कुठले शिवाजी युनिव्हर्सिटीची विषयी जर पेपरविषयी जर अडचणी येत असेल तर कुठली काय माहिती नसेल तर खाली व्हिडिओला कमेंट करा, मी रिप्लाय नक्की देईन. दिलेली माहिती समजली असेल ती व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर